नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा जिला आपण टॅट एक्झाम असं देखील म्हणतो दोन हजार सतरामध्ये जी टॅट परीक्षा झाली होती ही ऑनलाईन परीक्षा झाली होती आणि खूप साऱ्या प्रश्नपत्रिका म्हणजे जवळपास तीस प्रश्नपत्रिका आहेत आपल्याकडे यापैकी आपण एक प्रश्नपत्रिका आणि दुसऱ्या क्रमांकाची याविषयी सविस्तर व्हिडिओ बनवले या व्हिडिओमध्ये आपण जी तिसऱ्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका आहे त्यामधील भाग तिसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण पन्नास प्रश्नाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तर प्रश्न बघा काय आहे खालीलपैकी कोणत्या गतिविधीसाठी पाणी आवश्यक नाही आहे तर बघा स्वयंपाकासाठी तर आवश्यक आहे आंघोळ करणे यासाठी पण आवश्यक आहे वनस्पतींना देण्यासाठीसुद्धा आवश्यक आहे मग कशासाठी आवश्यक नाही उत्तर लिहावं लागेल आपल्याला यापैकी नाही त्यानंतर पुढील प्रश्न बघा त्रिकोणांच्या दोन कोणांची बेरीज त्याचा तिसरा कोण आहे मग तिसरा कोण निश्चित करा थोडासा बुद्धिमत्ता आणि भूमिती प्लस नॉलेजवर आधारित प्रश्न विचारला आहे त्यांनी आपल्याला बेसिक हे माहीत आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते हे आपलं बेसिक माले सर्वांना माहीत आहे मग त्रिकोणाला कोण किती आहेत त्रिकोणाला कोण आहेत तीन म्हणजे तीन कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी असते मग आता दोन कोणाच्या मापाची बेरीज तिसऱ्या कोणा एवढी आहे म्हणजेच तिसरा कोण एकूण मापाचा अर्धा आहे मग आपण जर असं पकडलं की तो तिसरा कोण किती आहे नव्वद अंशाचा आहे म्हणजेच राहिलेले काय आहेत पंचेचाळीस पंचेचाळीस अंशाचे आहेत जरा आपला प्रश्न आता परत एकदा वाचा की त्रिकोणाच्या दोन कोणां कोणांच्या कोणांची बेरीज बरोबर त्याचा तिसरा आहे बघाय त्रिकोणांच्या दोन कोणांची बेरीज म्हणजे ते दोन त्रिकोण म्हणजे पंचेचाळीस आणि पंचेचाळीस नव्वद म्हणजेच राहिलेला तो तिसरा आहे अशा पद्धतीनं ते कुठल्याही सूत्राचा वगैरे वापर न करता सरळ ढो धो, ढोबळमानाने धो, आपल्याला हे उत्तर काढता येत होतं फक्त तुम्हाला बेसिक नॉलेज भूमितीचं असणं गरजेचं होतं म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं आहे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे नव्वद अंश पुढे चला आ, बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न विचारलेला आहे बघा आपण या अगोदरच आकृती काढून घेतलेली आहे परीक्षेमध्ये आकृती देणार नाहीत ही आकृती आपण पहिल्याच प्रश्नाच्या वेळेस काढून घेतलेली आहे त्यामुळं तुम्ही कन्फ्युजन व्हाल की परीक्षेमध्ये एवढा सोपा प्रश्न कसा विचारतील ही आकृती तुम्हाला स्वतःला काढावी लागेल दिलेले जे काही त्यांनी सूचना आहेत प्रश्नांमध्ये त्या सूचना फॉलो करून तुम्हाला आकृती काढणं अपेक्षित आहे मग आता डायरेक्ट आपण प्रश्न वाचूयात की अशी आकृती काढल्याच्या नंतर आपल्याला काय विचारले त्यांनी बघा कोण सीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा सीच्या उजवीकडे हा सी आहे आणि ते उत्तरेकडे पाहतात बरोबर आहे मग उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बघा ही उ उजवी दिशा म्हणजे कोणती ही दिशा म्हणजे एक आणि दुसऱ्या क्रमांकावर कोणी जी आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी ज्याच्यामध्ये उत्तर मिळतं आपल्याला जी त्यानंतर पुढे जाऊयात दिलेली अदलाबदल चिन्हे आहे बघा प्लस आणि भागिले तसेच आकडे आहे दोन आणि पाच म्हणजेच काय बघा तुम्ही इंग्लिश जर वाचलं तर तुम्हाला जास्त लवकर लक्षात येईल बेसिक असे प्रश्न ज्यावेळेस ऑनलाईन येतात तर इंग्लिशवर जास्त भर द्यायचा आहे कारण ते उलट होताना काय होतं गुगल ट्रान्सलेटनं चुकीचे वाटतात म्हणजे त्यांनी काय केलंय प्लसचं भागिले आहे आपल्याला दोनचे पाच करायचे मग आता हीच जर मांडणी आपण अशा पद्धतीनं जर केली समजा आपलं बेसिक काय आहे आठ प्लस चार गुणिले पाच भागिले दोन मग याचं काय करणार आपण बदल करा आपल्याला मग आपल्याला आठला आठच घ्यावे लागतील आठला आठ घ्यावे लागतील पण प्लस ऐवजी काय घ्यावं लागेल आपल्याला नियमानुसार भागिले ते काय म्हणते प्लस म्हणजे भागिले म्हणजे प्लस ऐवजी भागिले घ्यावं लागेल चारला चार घ्यावं ला चार लागेल परंतु आता इथं बघा गुणिलेला गुणिले मात्र पाचला काय घ्यायचं आपल्याला दोनला पाच म्हणजेच पाचला दोन घ्यायचे म्हणजे इथं गुणिले दोन घ्यावं लागेल आणि भागिले म्हणून इथं अधिक घ्यावं लागेल मग आता इथं पाच घ्यावा लागेल मग जर तुम्ही केलं डायरेक्ट आठ भागिले चार म्हणजे दोन गुणिले दोन अधिक पाच म्हणजे चार गुणिले दोन गुणिले दोन बेदुने चार प्लस पाच म्हणजे आले नऊ चार प्लस पाच बरोबर नऊ म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात विकासाची कोणती पायरी विकासाची एकमेव द्वितीय पायरी म्हणून ओळखली जाते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बालपणाची पायरी चाइल्डहुड स्टेज याच्यामध्येच जी काही व्यक्ती आहे बालक आहे ते चालणं बोलणं विचार करणं भाषा संवेदना स्मरण अवबोध कल्पना अशा कितीतरी ज्या काही मानसशास्त्रीय आणि व्यक्तीला जीवन जगण्यासाठीच्या ज्या काही प्रक्रिया आहेत ह्या सर्व याच काळामध्ये डेव्हलप होतात त्यामुळं बालपणाची पायरी आ, युनिक स्टेज आहे असं आपल्याला म्हणावं लागेल नेक्स्ट बघा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तर लगेच आपल्याला पाहिलं पाहिल्या लक्षात येईल की प्रसिद्धी पर्याय सीमधला हा शब्द काय आहे शुद्ध शब्द आहे त्यानंतर नेक्स्ट बघा इंग्लिशच्या संदर्भानं आलेला आहे प्रश्न आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड चार शब्द आहेत एकामध्ये इंग्लिशचं जे काही स्पेलिंग आहे ते चुकीचे आहे तर ती पहिलंच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्याच शब्दामध्ये इंग्लिशची स्पेलिंग चुकी दे कारण ॲग्रिकल्चर हा शब्द असा लिहित नाहीत तर ए जी आर आय आणि मग सी यू एल टी यू -E, आर ए असं पद्धतीने म्हणजे ए जी आर आय इथं इथं चुकलं इथं आय असणं अपेक्षित होतं बाकीचे बरोबर आहेत कारण आपण जर पाहिलं तर हायपोक्रसी म्हणजे ढोंगीपणा त्यानंतर हैरॅशी म्हणजे हैरॅशी म्हणजे उतरण किंवा पादानुक्रम आणि लेश्युअर म्हणजे विश्रांती ठीक आहे नेक्स्ट रागाच्या भीतीस असे म्हणता येईल रागाच्या भीतीस असे म्हणता येईल तर त्याला म्हणता येतं आपल्याला अँग्रोफोबिया म्हणजे पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे काहीच नाही कन्सेप्ट विचारले तुम्हाला अँग्रोफोबिया म्हणजे काय त्याचं डिस्क्राईब केलं आहे फेअर ऑफ अँगर कॅन बी टर्न ॲज काय विचारला आहे प्रश्न फेअर ऑफ अँगर कॅन बी टर्म ॲज ही टर्म काय आहे तर ती अँग्रोफेवी आहे नेक्स्ट बघा काय आहे प्रोनाऊन्समेंट असा एक शब्द आहे किंवा वर्ण वर्णांचा एक समुदाय आहे त्यापासून खालीलपैकी कोणते शब्द तयार केले जाऊ शकत नाहीत शेवटीला निगेटिव्ह आले बघा हे लक्षात ठेवा प्रश्न वाचताना पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तर तयार केले जाऊ शकत नाहीत बघा अमाऊंट करता येईल सॉरी माउंट माउंट हा जो शब्द आहे ना तो तयार करता येईल ना एक एक उचला तुम्ही हे एम ओ यू एन टी याच्यातलं तुम्हाला उचलता येईल त्याच्यानंतर सिमेंट पण तयार करता येईल बघा त्याच्यानंतर नाऊन पण तयार करता येईल आपल्याला तयार करता येणार नाही ना ना सी मग केला जाऊ शकत नाही सी म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी म्हणजे आपल्याला प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळाले आता का तयार केल्या जाऊ शकत नाही कारण असं आहे की मूळ शब्दामध्ये बघा ये कुठं दिसतच नाही आहे आणि इथं तर ये आला आहे पी ए आला ना हा ये आला इथे आणि त्याचबरोबर व्ही पण व्ही पण मूळ शब्दामध्ये कुठं दिसतच नाही म्हणजे यांनी ये आणि व्ही जबरदस्तीनेच आणलेत तिथंच आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालं की प्रोनाऊन्समेंट या शब्दापासून पॅवमेंट असा शब्दच बनू शकत नाही कारण ये आणि व्ही हे मूळ शब्दामध्ये नाहीतच नेक्स्ट समजा तुम्ही एका वर्गामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळ हा विषय शिकवत आहात या विषयावर अनुप्रयोग भिमुख असलेली उद्दिष्टे तयार करण्यासाठी तुम्हाला काय आवडेल तर बघा विद्यार्थ्यांकडे भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित वस्तुस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी उचित क्षमता आहे बरोबर आहे असू शकते विद्यार्थ्यांमध्ये बी विद्यार्थ्यांकडे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या यशासाठी अनुकूल असलेल्या वस्तुतीची कारणे समजण्याची क्षमता आहे ते पण आहे कारण ते म्हणून तर आपण ते पाठ शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे बोथ ऑफ द अभव म्हणजे वरील दोन्हीही उद्दिष्टे आपण तयार करू शकतो म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया घनावर आधारित प्रश्न आपल्याला घनावर आधारित लवकरात लवकर व्हिडिओ बनावा लागेल कारण प्रत्येक इयरला घनावर आधारित दोन ते तीन प्रश्न विचारले आहेत तर एकदम सोपा भाग असतो बघा तुम्हाला विचारले चार या अंकाच्या विरुद्ध बाजूला अंक कोणता आता नुसतं चा चा जर निरीक्षण केलं तरी आपल्याला कळतं आहे की एक आणि दोन चारच्या विरुद्ध बाजूला असू शकत नाही आणि सहा आणि एक असू शकत नाही म्हणजे घन एकचं आणि घन चारचं निरीक्षण जर केलं तर तुम्हाला एवढं कळतं की सहा असू शकत नाही कारण त्याला लागून चार आहेत आणि एक पण असू शकत नाही पण आता पाच का तीन हा महत्त्वाचा एक प्रश्न आपल्यासमोर येतोच मग पर्याय ना आपल्याला काय करावं लागेल घन उघडावा लागेल आणि घन उघडला म्हणजे घन तोडला तर मग आपलं मॅटर सॉल्व्ह झाला मग आता घन तोडायचे काही नियम आहेत काय नियम आहे बघा दिलेले चार ठोकळे असो तीन ठोकळे असो त्यापैकी असे दोन ठोकळे शोधायचे योगायोगानं जर दोन दिले तर खूपच छान पण तीन चार जरी दिली तर घाबरायचं नाही असे दोन ठोकळे शोधायचे ज्याच्यामध्ये एक संख्या कॉमन असायला पाहिजे फक्त एक संख्या कॉमन असणं गरजेचं आहे मग आता आपण ठोकळा क्रमांक एक आणि दोन हे निवडू मग याच्यामध्ये एक संख्या कॉमन कोणती आहे तर ते आहेत बघा सहा कारण बाकीचे वेगळे आहेत पाच तीन वेगळे आहेत आणि एक चार पण वेगळे आहेत मग कॉमन काय आहे का तर याच्यामध्ये तर याच्यामध्ये कॉमन आहे तर सहा हे परत लक्षात ठेवा मग आता ठोकळा खोलायचा तर काय करायचं असं प्लसचं चिन्ह तयार करून घ्यायचं ठीक आहे मग आता कॉमन संख्या आतमध्ये लिहायची इथे मग कोणतंही तुम्ही सुरुवात करू शकता बघा सहाच्या नंतरचा जो अंक आहे या ठोकळ्याला घडल्याच्या काट्याच्या दिशेनं फरवाय फिरवायचं म्हणजे सहाच्या नंतर काय येतात चार पहिल्या ठोकळ्याचा इथे बघा म्हणजे सहाच्या नंतर चार येतात तर त्याच्या डोक्यावर ल्या त्याच्यानंतर चारच्या नंतर इथं येतो एक पहिल्या ठोकळ्यामध्ये तर तो इथं लिहा एकच्या नंतर आता दुसऱ्या ठोकळ्यामध्ये सहा ऑलरेडी आपण घेतलेले सहा इथं सहाच्या नंतर घड्याळाच्या दिशेने येतात तीन म्हणजे इथं ते तीन ल्या त्याच्यानंतर तीन तीन तीनच्या नंतर घडल्याच्या दिशेने येतात पाच म्हणजे ते इथं ल्या मग आता तुम्हाला कळलं की अरे हे उघडलेला ठोकळा आहे म्हणजेच पाचच्या विरुद्ध कोण आहे एक आहे हा पाचच्या विरुद्ध एक आहे चारच्या विरुद्ध कोण आहे तीन आहे आणि सहाच्या विरुद्ध कोण येतं दोन असणार आहेत ते पलीकडले एक तर ते इकडून लिहू शकता तुम्ही किंवा ते इकडून सुद्धा लिहू शकता म्हणजे आपल्याला आता कळलं की आपल्या ठोकळ्यामध्ये चारच्या विरुद्ध कोण येतं चारच्या विरुद्ध तीन आहेत म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ये नेक्स्ट मुलांमध्ये प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला दाखवून देणे की समाजासोबत राहण्यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग आहे दाखवूनच द्यावा लागेल म्हणजे एक योग्य वाटते त्याला सुयोग्य महापुरुषाबद्दल ज्ञान देणे ज्याच्यासह तो स्वतःला ओळखेल हे पण गरजेचं आहे त्याला अशा प्रथाबद्दल ज्ञान देणे ज्या त्याच्या सतसत विवेक बुद्धीमध्ये सचोटीस एकीकरण करतील सी पण बरोबर आहे म्हणजे वरील सर्व या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू म्हणजे डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढे जाऊया नातेसंबंधावर आधारित प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा तर बघा काय दिले त्यांनी माहिती जशी दिली आहे तशी आपण समजून घेऊया बघा हा प्रश्न तुम्ही तुमच्या पद्धतीनं याच्याहीपेक्षा शॉर्ट टिक्सनं सोडू शकता पण आपण सरळ धोपटच मार्ग अवलंब करूया दया हा अनिलचा भाऊ आहे म्हणजे हा जो दया आहे हा दया हा अनिलचा भाऊ आहे हा अनिल हा अनिलचा कोण येतो भाऊ आहे हे दोघंजण भाऊ येतो ठीक आहे त्यानंतर दया हा चंद्राचा मुलगा आहे दया कुणाचा मुलगा आहे चंद्राचा मुलगा आहे दया चंद्राचा मुलगा आहे ठीक आहे म्हणजे चंद्राचा अनिल पण मुलगा आहे आणि दया पण मुलगा आहे हे लक्षात घ्या हे लक्षात आलं कारण चंद्राचा मुलगा कोण आहे दया आणि आन दया अनिल भाऊ भाऊ म्हणजे काय हे चंद्राचे दोन्ही मुलं आहे आनि पण आणि अनिल पण त्याच्यानंतर बिमल हे चंद्राचे वडील आहेत म्हणजे बिमल जे आहेत हे चंद्राचे वडील आहेत बिमल हे काय आहे तर चंद्राचे वडील आहेत मग नात्याच्या संदर्भाने अनिल हा बिमलचा कोण म्हणजे बघा बिमल कोणाचे वडील आहेत चंद्राचे मग चंद्रा एक, एक तर मुलगी असो किंवा मुलगा असू दे आपल्याला काही घेणं देणं नाही एक तर मुलगा असेल नाही तर मुलगी असेल काही घेण देण नाही आपल्याला कारण यांची मुलं कोण आहेत तर दया आणि अनिल आहेत कारण दया आणि अनिल कोण कौन कोणी भाऊ होय हो याचा अर्थ हा आजोबा होईल बिमल हा आजोबा होईल आणि अनिल कोण होईल नातू होईल कारण चंद्राचे मुलं आहेत ना दया आणि अनिल आणि चंद्राचा वडील कोण आहे तर बिमल आहे म्हणजे आपलं मॅटर सॉल्व्ह झालं मग आता काय विचारलं बघा अनिल हा बिमलचा कोण तर नातू असणार आहे म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नातू त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे इंग्लिशच्या संदर्भात आहे अ सेंटेन्स विथ अंडरलाईन फ्रेझल व्हर्ब इज गिवन बिलो out ऑफ द फोर ऑप्शन चूज द वन which कॅन बी सबस्टुटेड फॉर द गिवन फ्रेझल व्हर्ब ही got back फ्रॉम पाटणा धिस मॉर्निंग ही got back तर गॉट बॅकला अंडर लाईने याचा अर्थ आहे परत येणे परत येणे मग आता रिटर्न म्हणजे बी काय होतं परत येणे म्हणजे आपल्याला जवळपास उत्तर मिळालंच आहे हे बघा उत्तर रिटर्न पर्याय ए उत्तरच मिळालं का सिमिलर पाहायचं होतं ना गॉडबॅकच्या कारण बार्गेन म्हणजे काय बार्गेन तर ते होतं सौदेबाजी करणं त्यानंतर हेल म्हणजे काय होतं स्वागत करणं ओरडून स्वागत करणं ते दरबारात वगैरे नाही ऐतिहासिक नाही का लोक ओरडतात तसं आणि बाऊट म्हणजे काय होतं विकत घेणं किंवा विकत घेतला म्हणजे याचा काही संदर्भ लागत नाही पर्याय ये हेच आपल्या प्रश्नाचं काय आहे सिमिलर वड असणार उत्तर आहे नेक्स्ट बघा काय आहे गीताने उत्तर दिशेस चालणे सुरू केले आणि काही अंतर चालल्यानंतर ती आधी डावीकडे व नंतर उजवीकडे वळली त्यानंतर ती लागोपाठ दोनदा डावीकडे वळली आता ती कोणत्या दिशेस आहे आता हा पण एक हातचा मार्क आहे बघा आपल्या तुम्हाला फक्त याचा डायग्राम जर आलं आणि थोडंसं दिशा जर कळल्या डावी उजवी बाजू म्हणजे काय पूर्व पश्चिम म्हणजे काय तर आपल्या हातचा असणारा हा मार्ग आहे तर बघा जसं गीता जाती तशी आकृती काढण्याचा आपण प्रयत्न करूयात तर बघा गीताने उत्तर दिशेत चालणे सुरू केले एक सेंटर पॉईंट निवडा कुठंतरी आणि एक उत्तर दिशेत गीता चालली आहे असं इमॅजिन करा मग आपण दाखवले की उत्तर दिशेत चालणं सुरू केलं काही अंतर चालल्यानंतर ती डावीकडे वळाली डावीकडे म्हणजे या दिशेला ठीक आहे म्हणजे पश्चिम होईल ते आता डावीकडे वळाली तर डावीकडे व नंतर उजवीकडे वळाली मग आता इकडे जाते उजवीकडे तर मग ती वरती जाईल उत्तरेकडे उजवीकडे वळाली त्यानंतर ती लागोपाठ दोनदा डावीकडे वळाली म्हणजे दोनदा डावी म्हणजे एकदा पश्चिमेकडे आणि परत पश्चिमेकडे जात असताना डावीकडे म्हणजे परत दक्षिणेकडे असं होईल ती या डायरेक्शनमध्ये गीता येते यानंतर ती लागोपाठ बघा आता ती कोणत्या दिशेत चालत आहे तर ती दक्षिणेकडे चालत आहे हे बघा दक्षिण दिशा ही दक्षिण दिशा ठीक आहे फक्त तुम्हाला डाव उजवं पूर्व पश्चिम जर कळलं तर आपलं मॅटर सॉल्व झालं म्हणून पर्याय आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय एक प्रश्न बघा काय आहे खालील प्रश्नामधील गहाळ अंक शोधा तर तुम्हाला क्वेश्चन मार्क ज्या ठिकाणी आहे तिथं कोणता अंक येईल या डायग्रामहून पाहायचा आहे बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न आहे तर बघा आपण जर थोडंसं इथं सिक्वेन्स लावला तर आठ सतरा तेहतीस आता याच्यामध्ये काहीतरी संदर्भ आहे जसं बघा आठ प्लस सतरा आपण जर केले आणि परत पहिली संख्या जर प्लस केली म्हणजे परत प्लस आठ जर केले तर बरोबर तेहतीस येतात म्हणजे मग काय करा इथं बी करून बघा बारा पाच आणि एकोणतीस येते का बघा म्हणजे काय करायचं बारा प्लस पाच प्लस पहिली संख्या काय बारा बरोबर एकोणतीस ये येतातच त्याच्यानंतर मग आता तिसऱ्या ठिकाणी जर आपण केलं तर आपलं उत्तर आपल्याला मिळतं काय करा आपण दहा प्लस तेरा दहा प्लस तेरा पहिली संख्या कोणती आहे दहा बेरीज करा दहा प्लस तेरा तेवीस प्लस दहा तेहतीस आलं आपलं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी तेहतीस येतील म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर पुढे जाऊयात बघा तांदळाचा हा प्रकार जगातील विकसित होणाऱ्या प्रथम उच्च पिकाच्या बीज जातीपैकी एक होता त्यांचे नाव सांगा तर तो होता आय आर एट म्हणजे पर्याय ये नेक्स्ट देव आहे असे मानणारा आस्तिक नास्तिक स्वस्तिक पुजारी तर देव आहे असं मानणाऱ्याला आपण काय म्हणू आस्तिक म्हणू बरोबर आहे आणि देव नाही असे मानणारा तर तो होईल नास्तिक नाही असे मानणारा ते पण महत्त्वाचं आहे स्वस्तिक तुम्हाला फक्त कन्फ्यूज होण्यासाठी आहे स्वस्तिक एक माहिती आहे आपल्याला की भारतीय संस्कृतीमधलं एक चिन्ह आहे ते ठीक आहे स्वस्तिक आणि पुजारी काय आहे तर पूजा करणारा म्हणू त्याला आपण म्हणजे इथं देव आहे असं मानणाराला आपण काय शब्द आहे शब्दसमूहाबद्दल शब्द आधारितवर शब्द मराठी व्याकरणाचा प्रश्न हा तर त्याला आस्तिक असं आपण म्हणू पुढे जाऊयात आउट ऑफ द फोर अल्टरनेट ऑल्टरनेटिव्ज चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड्स और सेंटेन्स आणि सेंटेन्स बघा काय आहे अ पर्सन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस प्लेस टू प्लेस ट्रॅव्हल्स करतो तर त्याला काय म्हणावं असा सिंपल क्वेश्चन्स आहे आता आपण जर चारी शब्दाचे अर्थ जर बघितले तर इंटिनेरंट म्हणजे काय फिरता किंवा फिरसता म्हणू आपण त्याला म्हणजे आपल्या सेंटेन्सचा अर्थ याच्यामध्ये मिळून जातो म्हणजे पर्यायच आपलं उत्तर आहे चेक करू आपण बीचं जर आपण पाहिलं तर काय बघा गुलीबल याचा अर्थ होतो भोळा चटकन फसणारा किंवा त्याला इंग्रजीमध्ये पर्यायी शब्द आहे क्रेडुलियस म्हणजे बीचा संदर्भ लागत नाही सी बघा काय आहे सीचा अर्थ काय आहे पोटेंट म्हणजे सर्व शक्तिमान म्हणजे सीचा अर्थ लागत नाही डी काय आहे बघा डीचा डी काय आहे कॉन्व्हेलेन्सन म्हणजे दुःखातून नुकताच बरा झालेला म्हणजे डीचाही अर्थ लागत नाही कारण सेंटेन्समधला काय त्याचा मिनिंग होतोय अ पर्सन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस म्हणजे पर्याय एकच त्याला फिरस्तच म्हणू आपण पर्याय एकच आपलं उत्तर राही नेक्स्ट बघा काय आहे खात्रीपूर्ण किंवा विशिष्ट घटनेची संभाव्यता असते तर मग खात्रीपूर्ण मग सर्टेन इव्हेंट आहे ना तर मग त्याची एक इतकी संभाव्यता असते म्हणजे पर्याय एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर पुढे जाऊयात रमेश आणि सुरेश यांच्या वयाचे सध्याचे गुणोत्तर नव्वास चार आहे सात वर्षानंतर हे गुणोत्तर पाचास तीन होईल मग रमेशचे सध्याचे वय काय आहे तर आपण तशी मांडणी पण केली बघा रमेशचे आजचे वय किती आहे नऊ एक्स सुरेशचे आजचे वय चार एक्स मग रमेशचे सात एक सात वर्षानंतरचे वय किती पाच एक्स प्लस सात आणि सुरेशचे सात वर्षानंतरचे वय आहे तीन एक्स प्लस सात मग आपण गुणाकार करून ज्यावेळेस आपण फायनल बघितलं तर आपल्याला उत्तर मिळते अठरा म्हणजे पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढे जाऊया ज्ञानेश्वर या शब्दाची संधी सोडवायची आपल्याला तर ज्ञानेश्वरचं जर आपण संधी सोडण्याचा प्रयत्न केला तर पर्याय बी ज्ञान प्लस ईश्वर ज्ञान प्लस ईश्वर असं होईल कारण हा जो संधी प्रकार आहे तर तो स्वरसंधीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर विजातीय स्वरसंधी ज्याला आपण गुणादेश असं म्हणतो काय झालं बघा या शब्दामध्ये ज्ञानेश्वर या शब्दामध्ये एका पुढे एक आलेला स्वर जो आहे म्हणजे आता आपण जर बघितलं याचं डिवाइड याला तर ज्ञान प्लस ईश्वर असे झाले ना ज्ञान प्लस ईश्वर मग आता ह्या नचा अ आला अ प्लस आणि ह्या दीर्घ ई जो आहे हा दीर्घ ईचा ई म्हणजे दोन्ही मिळून काय झालं इथं ये असं झालं ए म्हणजे हे ये म्हणजे कोणचंच हे ने ज्ञानेचं ज्ञाने नेचं म्हणजे हे काय आहे ये आहे हे एक लक्षात घ्या अशा पद्धतीनं त्याचं आपला फोड करता येईल तसं टेलिग्रामला आपण याची इमेज बनवून टाकू किंवा ज्या वेळेस तुम्हाला मराठीचा स्वतंत्र व्हिडिओ बनू त्यावेळेस अजून डिटेलमध्ये समजून येईल इथे मात्र उत्तरासाठी पर्याय बी उत्तर आहे नेक्स्ट बघा काय आहे खालीलपैकी कोणता देश नाही आपण ज्यावेळेस बघतो तर हे सर्वच देश आहेत त्याच्यामुळं हा प्रश्न काही संयुक्तिक वाटत नाही कारण चारही जर तुम्ही सर्च करून बघितले तर चार ही चारही देश आढळतात म्हणून हा प्रश्न असे प्रश्न एखादा प्रश्न कॅन्सल होणारा तुम्हाला येऊ शकतो त्यानंतर पुढे बघा काय प्रश्न आहे अक्षरसंख्यांच्या व्यवस्थेचे निरीक्षण करायचं आणि खालील प्रश्नाची उत्तरं द्यायची तुम्हाला मिक्समध्ये संख्या वर्ण संख्या वर्ण असं काहीतरी दिलेली आहे एक लाईन किंवा मालिका तर सूचना आहे आपल्यासाठी की दिलेल्या पर्यायापैकी तुमच्या उजव्या बाजूने तेराव्या क्रमांकाच्या उजव्या बाजूने तेराव्या क्रमांकाच्या उजवीकडील खालीलपैकी कोणती संख्या अक्षर चौथी असेल फक्त कॉन्स्टंट लक्ष पाहिजे आपलं वाचण्यातनं आणि प्रश्न अवघड नाहीयेच मुळामध्ये आता बघा ही मालिका आहे आणि सूचना वाचा आणि उत्तर मिळून घ्या काय म्हणतात ते की तुमच्या उजव्या बाजूनं म्हणजे परीक्षकाच्या म्हणजे तुमच्या माझ्या आपण सोडायला ना हा प्रश्न तेराव्या क्रमांकाच्या उजवीकडील मग आता इथून मोजा उजवी बाजू म्हणजे ही यच कडनं म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा म्हणजे जो हा ई आहे हा फक्त ई म्हणतोय मी तर ई असेल तेराव्या क्रमांकाला पुढं सूचना काय वाचा तेराव्या क्रमांकाच्या उजवीकडील खालीलपैकी कोणते अक्षर चौथं आहे मग ईच्या उजवीकडील चौथं अक्षर शोधायचं आहे मग ईच्या उजवीकडे एक आहे जे तो आपल्या ह्या पेनच्या खालील आपला आपण त्याला परत मिठू बघा आहे ई तेरावं आहे ना मग पहिला आहे जे दुसरा आहे सात तिसरा आहे एक्स आणि चौथं आहे यू जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मिळालं आपल्याला प्रश्नाचं उत्तर येऊ अतिशय सोपे प्रश्न आहेत फक्त त्यांचं स्वरूप अवघड केलं त्यांनी म्हणजे आपल्याला समजण्यासाठी मोठमोठाल्या ओळी दिल्यात गोंधळ गडबड जर केली नाही आणि जर तुम्ही व्यवस्थित जर सराव केला तर पैकीच्या पैकी गुण देणारा विषय बुद्धिमत्तेचा सुद्धा त्याच्यामुळं आपले मार्क वाढवण्यात खूप सारी मदत होणार आहे ज्यावेळेस आपण या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करतो तर फक्त गर्बड आणि गोंधळीमुळेच विद्यार्थ्यांचे दहा दहा वीस वीस मार्क्स गेले दोन हजार सतरामध्ये एवढं लक्षात ठेवा तेवढे आज प्रश्न ते काठिण्य पातळीचे वाटत नाही त्याच्यामुळंच की दोनशे प्रश्न असतात वेळ पुरतो का नाही याची भीती असते आणि त्याच्यामुळे तुमच्याकडून गोंधळ होण्याची शक्यता असते ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर बी म्हणजेच यू नेक्स्ट बघा सूचना दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा वेगळे ते बाहेर काढायचे आपल्याला आणि त्यांनी आपल्याला काय दिलं एक वर्णमालिका दिली खूप सोपा सिक्वेन्स याच्यामध्ये सुद्धा टी डब्ल्यू एक्स झेड काही संदर्भ लागला नाही पी आर एस यू पुढे वाचूया एल ओ क्यू टी आणि शेवटचा सी डी ई एफ बघा सी डी ए ई एफ वाचलं कीच तुमच्या लक्षात येतं की अरे ही क्रमवार वर्णमाला आहे आणि बाकीचे जे पर्याय आहेत म्हणजे ए बी सी याच्यामध्ये क्रमबद्धता नाही आहे उलट सुलट मांडणी आलेली आहे मग जर तीनमध्ये उलट सुलट मांडणी आणि एकामध्ये जर व्यवस्थित क्रम आहे तर तोच बाहेर काढावा लागेल बरोबर आहे म्हणजे पर्याय डी हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल नेक्स्ट दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा पाते ब्लेड प्लेट कात्री आणि सुरी जास्त संदर्भ लावायचा नाही बघा ब्लेड म्हटलंय एकदा प्लेट म्हणलंय कात्री म्हणलंय सुरी मग आपल्याला विदिन सेकंदामध्ये लक्षात येईल की सुरी कात्री आणि ब्लेड ये यानं वस्तू कापता येईल बरोबर यानं वस्तू कापता येईल आणि प्लेटमध्ये वस्तू वस्तू फक्त ठेवता येईल मग कोण बाजूला निघेल प्लेटच निघेल की ठीक आहे म्हणजे पर्याय बी उत्तर आहे नेक्स्ट अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिव्हन बिलो फाईंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ल्ड आणि सेंटेन्स आहे द फार्मर्स वॉन्ट टू यूज द वॉटर टू इरिगेट बॅरन डेजर्ट लँड बॅरन तसं अर्थावरूनच आपल्याला लक्षात येत आहे की शेतकऱ्यांना असं वाटतंय की जर आपण इरिगेट केलं म्हणजे सिंचन केलं वाळवंटामध्ये तर ते मग तिथे उपयुक्त जमीन पिकवू शकतात असा त्याचा अर्थ होतो तरी पण बॅरनचा आपल्याला अर्थ समजतोच या वाक्यामधून बॅरन म्हणजे ओसाळ नापिक अशी जमीन आता त्याचा बघा कारण बॅरनला अंडरलाईन आहे ना तर त्याचा सिमिलर वर्ड आपल्याला निवडायचा आहे पर्याय चारमध्ये चार तर बघा अनप्रोडक्टिव लगेच कळलं आपल्याला की हाच शब्द आहे अनप्रोडक्टिव मग वाळवंटातली जमीन डेझर्टमधली जमीन काय असणार आहे तर बॅरन म्हणजेच असणार हो आहे म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं कारण बी जर वाचलं तुम्ही तर प्रोडक्टिव्ह म्हणजे उत्पादकता आहे त्या जमिनीमध्ये म्हणजे तेच सिमिलर होणार नाही ना ना बॅरनच्या विरुद्ध होईल फर्टाईल पण विरुद्ध होईल आणि फ्रूटफिल पण विरुद्ध होईल कारण फर्टाईल म्हणजे सुपीक फ्रूटफिल म्हणजे फलदायी जमीन असं तर होणारच नाही म्हणजे बी सी डी हे ऑपोजिट होतील बॅरनच्या आणि अनप्रोडक्टिव हा सिमिलर होईल नेक्स्ट ज्ञान अधिक कडे घेऊन जाते नॉलेज प्लस कॉम्प्रेहेंशन लीड्स टू कार्यान्वन कार्यान्वयन कौशल्य विश्लेषण संश्लेषण बघा थोडंसं मराठी ट्रान्सलेट होताना थोडंसं वेगळं झालं ॲज इट इज सेम म्हणजे जे वर्ड्स आहेत क्वेश्चनमधले ते जसे पाहिजे तसे येत नाही आहेत म्हणजे गुगल ट्रान्सलेटचा तो प्रॉब्लेम आहे ज्ञान अधिक आकलन असं होणार नाही तुम्हाला जे ज्ञानाचं आकलन झाल्यानंतर म्हणजे कसं होईल त्याचं मराठीमध्ये सरळ म्हणजे ज्ञानाचे झालेले आकलन तुम्हाला पुढची संज्ञा मांडायची आहे ज्ञानाचं आकलन झालं की आपण काय करतो ज्ञानाचं आकलन झालं की आपण काय म्हणतो ॲनालिसिस करतो ना झालं मिळालं आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच विश्लेषण हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपण एखाद्या गोष्टीचं विश्लेषण कधी करू ॲनालिसिस कधी करू समजा तुम्हाला तुम्ही एखाद्या कादंबरीचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं तुम्हाला पिक्चरचं ॲनालिसिस करायचं आहे जोपर्यंत तुम्हाला, तुम्हाला ज्ञान जो होत नाही तोपर्यंत करता येईल का नाही म्हणजे हा बी एक सरळ प्रश्न होता परंतु थोडं इंग्लिश ट्रान्सलेटमुळं कन्फ्युजन होईल आपलं मराठीमध्ये नेक्स्ट मानवी भावना वर्तणुकीवर त्यांच्या ने प्रभाव टाकत असतात परत एकदा वाचूया आपण भावना मानवी वर्तणुकीवर त्यांच्या टिंबटिंबने तिम्ब प्रभाव टाकत असतात संघटन सशक्तीकरण जागतिक स्पष्टवादीपणा इंग्लिश वाचलं तर अजून समजून येईल इमोशन्स आर इन्फ्लुएन्सिंग ह्युमन बिहेवियर बाय इट्स स म आता बरोबर आहे ऑर्गनायझेशन इम त्यानंतर इम्पॉरमेंट म्हणजे सशक्तीकरण बरोबर आहे आणि जागतिक स्पष्टवादी पण हा थोडासा म्हणजे आपण न ऐकलेला शब्द आहे परंतु दोन बरोबर आहे म्हणजे सर्व आपण उत्तर काढू शकतो नेक्स्ट बघा दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय दिलेल्या मुख्य आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब आहे आणि कंसामध्ये तुम्हाला सूचना आहे की आरसा मुख्य आकृतीच्या डाव्या बाजूला आहे आता तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजे आरशाच्या आकृतीची की आरशामध्ये ज्यावेळेस आकृती पडते त्यावेळेस आरशामध्ये डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू मूळ आकृतीची डावीकडे जाते याच बेसिसवर आपण आरशातील आकृतीचे प्रश्न सोडू शकतो मग आता आपल्याकडं प्रश्न आकृती आहे ही म्हणजे आपली ही मूळ आकृती आहे तिला आरशामध्ये पाहायचं आहे मग डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे समजा आता हा जो कोरा बघा हा जो त्रिकोणावर एक वर्तुळ आहे आणि अर्धा वर्तुळ कोरा आहे मग तो कोरा वर्तुळ आता आपल्याला हा इकडे जर पाहिलं तर आपण डावीकडे तर तो आता उजवीकडं पाहिजे आपल्या मग आता कोरा वर्तुळ आणि उजवीकडं बघा हे सी आणि डी तर कटले कारण ते ब्लॅक आलेत उजवीकडं म्हणजे आपलं सी आणि डी तसं संपलं त्याच्यानंतर दुसरी बा दुसरी महत्वाची गोष्ट आहे हा जो बाण आहे हा बाण हा जर तो पलट गेला तर तो असा व्हायला पाहिजे ना असा आहे तो सध्या असा आहे तर तो, तो सध्या कसा व्हायला पाहिजे नंतर तो असा व्हायला पाहिजे म्हणजे बी पण कटलं आपलं बी पण ते कटून जाईल म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर घ्यावं लागेल पर्याय ये हेच आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ये आकृतीच करेक्ट आहे बघा नेक्स्ट सामान्यपणे मानवाचे हृदय ठोके किती असतात हे सर्वांनाच माहीत झालं आता किंवा ज्यांना माहीत नव्हतं त्यांना पण करोनामुळं माहीत झालं ठीक आहे म्हणजे बहात्तर ठोके पडतात नेक्स्ट यावर चर्चा जास्त करणार नाही आपण पुढे जाऊया मुलाच्या आसपासच्या पर्यावरणाचे ज्ञान टिंबटिंबसाठी मदत करते द नॉलेज ऑफ चाईल्ड्स डेन्व्हायरमेंट हेल्प्स अस सामाजिकरण प्रक्रियेचा अंदाज घेता येतो का आपल्याला यस गेजिंग द प्रोसेस ऑफ सोशलायझेशन करेक्ट आहे नेक्स्ट बघा भविष्यातील शक्यतांचे विश्लेषण करणे अनालायझिंग द फ्युचर पॉसिबिलिटीज सेकंड पण योग्य वाटते आणि थर्ड बघा पर्यावरणाची आरोग्यदायी योजना तयार करणे क्रिएटिंग हेल्दी स्कीम एनवायरमेंट म्हणजे सी पण योग्य म्हणजे आपल्याला वरीलपैकी सर्वच घ्यावे लागतील नेक्स्ट बघा तुम्हाला दोन विधानं दिली आहेत अर्थातच आपल्याला तर्क व अनुमानाच्या संदर्भानं हा प्रश्न विचारलेला आहे तर आणि तुम्हाला निवेदन दिलेत बघा दोन दिलेत त्यांनी आपल्याला त्यावरून आपण आकृती काढता येईल का बघू तर सरळ सरळ विधान आहेत बघा सर्व कार आगगाड्या नसतात सर्व कार आगगाड्या नसतात थोडंसं विधानामध्ये क्लॅरिटी नाही आहे आपण तरी पण आकृती काढण्याचा प्रयत्न करू बघा सर्व कार आगगाड्या नसतात म्हणजे सर्व कार आगगाड्या नसतात मग असं म्हणायचंय का त्यांना की काही असतात मग आपल्याला शंका आली आहे ना तर मग दोन आकृत्या काढा हे बघा एकीकडं नसतात म्हणा कार एकीकडं कार असं करा आणि एकीकडं आगगाड्या असं करा दुसऱ्या आकृतीमध्ये काय करा त्याला कंबाईनमध्ये घ्या दुसऱ्या आकृतीमध्ये तरी पण चालेल अरे लक्षामध्ये तुम्हाला अशी आकृती काढता येईल पण ज्यावेळेस तुम्ही दुसरं विधान ऐकता तर तुम्ही तीनही आकृती काढू शकता म्हणजे काढू शकता म्हणजे प्रत्येक प्रत्येकच वेळी तीन आकृत्या काढायच्या नसतात तुम्ही विधान वाचलं कीच तुमच्या लक्षात येतं दुसरं विधान बघा सर्व कार चार चाकी वाहने असतात मग आता ह्या कार आहेत आणि ह्या गाड्या आहेत बरोबर दुसऱ्या आकृतीच्या संदर्भाने बोलत होतो आपण मग आता परत पहिल्या आकृतीकडे या सर्व कार चार चाकी वाहने असतात मग आता ह्या कार आहेत सर्व म्हणल्याच्या नंतर त्या आतमध्ये जातील बरोबर आहे त्या आतमध्ये जातील म्हणजे जा एक आकृती अशी होईल पण ही जी बाहेरची आकृती काढली आपण चार चाकीची चारचाकीची तर ती आगगाड्याला पण छेदू शकते ना म्हणजे या आगगाड्याला पण छेदू शकते समजा आता ही आगगाडी आहे ही अशी पण छेदू शकते किंवा ह्या दोन आकृत्यांना म्हणजे आगगाडी आणि कार यांना आतमध्येही घेऊ शकते म्हणजे सर्वांच्या बाहेरही राहू शकते चारचाकी म्हणजे बघा तीन पॉसिबिटी पॉसिबिलिटीज झाल्यात मग आता तुम्हाला नेम म्हणजे तुम्ही दोन आकृत्या काढल्या तर तुमचा ताण वाढला म्हणजे दोन्ही ठिकाणी तुमच्या विधाना बरोबर म्हणजे निष्कर्ष येणं अपेक्षित आहे तुम्ही तीन आकृत्या काढल्या तर तुमचा परत ताण वाढला ते सगळे निष्कर्ष तुम्हाला तिन्ही आकृतीला चेक करणं येत आणि तिन्ही ठिकाणी बरोबर आले पाहिजे हा तर्क व अनुमानाचा नियम आहे त्याला आपल्याकडे ऑप्शन नाही आहे मग आता आपण काय करू निष्कर्ष चेक करू बघा सर्व आगगाड्या चारचाकी वाहने नसतात बघा इथं बरोबर आहे पहिल्या आकृतीमध्ये पण इथं असतात दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये हे बघा हे आगगाडीला खेटलेलं आहे ते म्हणजे त्यांना ते कनेक्टेड आहेत म्हणजे पहिलं विधान शंभर टक्के बरोबर आहे असं सांगता येत नाही आपल्याला हे निष्कर्ष पहिला दुसरा बघा काही आगगाड्या चार चाकी वाहने असतात बरोबर आहे म्हणजे बघा इथं चुकीचं आहे पहिल्या आकृतीनुसार परंतु दुसऱ्या आकृतीचा जर संदर्भ घेतला तर म्हणजे काही आगगाड्या चार वाहने असतात तर मग इथं बरोबर आहे पण आपला नियम काय सांगतो सगळीकडेच बरोबर यायला पाहिजे तीन आकृत्या काढल्या तिन्ही ठिकाणी बरोबर यायला पाहिजे मग आपल्याला शंभर टक्के दोन्ही निष्कर्ष बरोबर आहेत असं सांगता येतं का नाही म्हणून आपल्याला हे चुकीची घ्यावं लागतं निष्कर्ष मग असं सांगणारा पर्याय कोणता आहे पर्याय डी जर दोन्ही निष्कर्ष एक आणि दोन निघत नसल्यास नेक्स्ट खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा आणि काहीतरी ॲनालॉजीवर आधारित प्रश्न आहे सहा जसं दोनशे सतरा तसं क्वेश्चन मार्क आणि पुरो पुढं आहे सातशे तीस काय संदर्भ आहे सहा आणि दोनशे सतरामधला संदर्भ जर कळला आपल्याला प्रश्नाचं उत्तर कळलं करून बघा ना सहासाठी दोनशे सतरा कसे आले असतील मग त्यांचा घन करून बघा वर्ग करून बघा काहीतरी करून बघा आपण जर घन करून बघवा सहाचा घन किती सहा होतोय सहाचा घन होतो बघा सहाचा घन दोनशे सोळा पण इथं तर दोनशे सतरा आहेत मग याला प्लस बर ला एक केलं मग बरोबर दोनशे सतरा येतात ठीक आहे म्हणजे जवळपास आपल्याला सिक्वेन्स लागला मग आपण काय करू कितीचा घन सातशे तीसच्या जवळ जातोय मग आता तुमच्या घन पाठ तीस पर्यंत बरोबर आहे पर्यायाचा बी संदर्भ घ्या सहा सात आठ नऊ मग आपण नऊचा जर घन घेतला बघा नऊचा घन किती आहे सातशे एकोणतीस कारण आपल्या सर्वांच्या तो पाठ आहे मग सातशे एकोणतीस उत्तर तर सातशे तीस आहे म्हणजेच काय प्लस एक म्हणजे आपलं सूत्र काय म्हणजे घन प्लस एक असंच त्याच्यामध्ये अॅनालॉजी लॉजिकली सेन्स होता मग आता आपलं उत्तर मिळालं नऊ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट परत परत एकदा वर्गमूळ घनमूळावर आधारित प्रश्न वर्गमुळात सहा हजार चौऱ्याऐंशी बघा एक तर असा प्रश्न आला तर तुम्ही फास्ट चॅरीचे वर्गमूळ काढा किंवा तुम्ही तुम्हाला जे सोपे वर्गमूळ उदाहरणार्थ तुम्हाला नव्वदचं वर्गमुळं पाहिलं कीच येतं नवा नवा एक्क्याऐंशी पुढचे येते झिरो झिरो म्हणजे एक्क्याऐंशी डबल झिरो हे नऊचं वर्ग मिळालं पण आपल्याला इथं सहा हजार चौऱ्याऐंशीचे आहेत म्हणजे तुम्हाला एवढं तर कळलं की आपल्याला थोडंसं खाली यावं लागेल म्हणजे मग तुम्ही अठ्याहत्तरचं चेक करणार मग अठ्याहत्तरचं जर तुम्ही वर्ग मूळ काढलं म्हणजे अठ्याहत्तरचा जर तुम्ही वर्ग केला तर तुम्हाला मिळालेले अठ्याहत्तर गुणिले अठ्याहत्तर करा सहा चौऱ्याऐंशी आले आपल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही गणिताचा सराव किती करता आणि तिथं तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर किती करता म्हणजे तुम्हा कुणालाही हे उत्तर येणार आहे पण चार चार सोडायची गरज नाही काही विद्यार्थ्यांना दुसऱ्याच स्टेपमध्ये उत्तर आले जसं आत्ता आपण करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे अठ्याहत्तरचा तो काय वर्ग आहे नेक्स्ट म्हणजे पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढे जाऊया संसदेने मंजूर केलेले नॉन मनी बिल हे राष्ट्रपतीद्वारे पारत पाठव परत पाठवले जाऊ शकते आणि पर्याय बघा कसे दिले आहेत एकदा कधीच नाही दोनदा कितीदा आहे एकतर बघा गुगल ट्रान्सलेट नॉन मली हा शब्द पण मराठीत दिला त्यांनी ठीक आहे तुम्ही मराठीमध्ये प्युअर आपण म्हणतो ना अर्थविधेयक सामान्य विधेयक हे त्यातलंच भाग आहे हा तर नॉन मनी जे अर्थविधेयक नाही असं बिल तर ते एकदा एकदा संसदेने मंजूर केलेले नॉन मनी बिल हे राष्ट्रपती परत एकदाच पाठवू शकतात म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे कारण आपल्याला माहीत आहे की मनी बिल पाठवू शकत नाहीत राष्ट्रपती परत कारण संसदेमध्ये सादर होण्या अगोदरच आपण मनी बिलाच्या संदर्भानं म्हणजे अर्थविधेयकाच्या संदर्भानं आपण राष्ट्रपतीकडून परवानगी घेतलेली असते नेक्स्ट डब्ल्यू टी ओचे विस्तारित रूप एकदम सोपा प्रश्न वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ठीक आहे ज्या काही संघटना आहेत युनो आणि युनोशी संबंधित तेवढ्या संघटना बघून घ्या जेणेकरून तुम्हाला एक्झामला हे उपयुक्त ठरू शकतात तरी पण जाता जाता डब्ल्यू टी ओची स्थापना एकोणावीसशे पंच्याण्णवला झाली आणि तिचं ऑफिस खूप वेळा एक्झामला विचारतात तर जिनेवा नेक्स्ट सम्राट अशोक हे टिंबटिंबच्या राजवंशातील शासक होते मौर्य गुप्त सातवाहन प्रतिहार तर मौर्य मौर्य वंशातील सम्राट अशोक हे प्रसिद्ध राजा आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे कारण मौर्य घराण्याचे जे संस्थापक आहेत चंद्रगुप्त मौर्य त्यांचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोक असा तो सिक्वेन्स आहे नेक्स्ट ए बी सी डीवर आधारित प्रश्न म्हणजे वर्णमालेवर आधारित प्रश्न आणि अॅनालॉजिटिक ॲनॉलॉजिकल संदर्भ आहे बघा ते म्हणतात की बाबा ए डी एच एम बरोबर झड डब्ल्यू एस एन तर सी ई जे ओ बरोबर काय जर तुम्ही ए बी सी डीची अशा पद्धतीनं जर मांडणी केली तर विदिन सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर मिळू जातो हे बघा ए झड डी बघा ए साठी झड आला डी साठी डब्ल्यू आला हे बघा डी साठी डब्ल्यू आला साठी यस आला कुठे गेला एचसाठी यस आला आणि यमसाठी यन आला हे बघा साठी एन आला तर मग आता ई जे ओ तर मग ई जे ओसाठी निवडा पण तुम्हाला एक्झाममध्ये ई बी सी डी ही मी माझ्या सोयीसाठी लिहून घेतली एवढं लक्षात ठेवा परत एकदा एक्झाममध्ये तुम्हाला ई बी सी डी स्वतः लिहावी लागेल ठीक आहे मग आता काय करा आपल्याला ई जे ओसाठी निवडायचं आहे मग सीसाठी एक्स येईल हे बघा सी साठी काय येईल एक्स येईल ईसाठी काय येईल व्ही येईल जेसाठी काय येईल कुठे गेला जे क्यू येईल आणि ओ साठी काय येईल एल येईल म्हणजे एक्स जे क्यू एल असं एक्स जे एक्स एक, सॉरी एक्स व्ही क्यू एल एक्स व्ही ना म्हणजे पर्यायी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायी आकृतीत अंतर्भूत आहे म्हणजे ही जी आकृती आहे ना ती कोणत्या आकृतीत दडलेली आहे एवढंच सरळ सरळ प्रश्न आहे तर आपण जर बघितलं तर अशी आकृती आहे पर्याय डीमध्ये ही बघा ही अशी आकृती ती दडलेली आहे तुम्हाला लगेच लक्षात ही अशी पर्याय येसारखी म्हणजे प्रश्न आकृती कुठं आहे तर पर्याय डीमध्ये म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर घ्यावं लागेल आपल्याला पर्याय डी त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात एक संख्या मालिका आहे काय संदर्भ आहे बघा तुम्ही जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं कळतं आहे की सतरा प्लस सात जर केले आपण तर चोवीस मिळतात त्यानंतर एकोणावीस प्लस नऊ जर केले तर आपल्याला अठ्ठावीस मिळतात मग किती प्लस आठ केल्यावर एकतीस मिळतील असा प्रश्न आपल्याला पुढं पाहिजे तर तो उत्तर मिळतं आपल्याला तेवीस म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी कारण पुढे जर गेले तुम्ही तर लगेच बघा सत्तावीस प्लस दहा बरोबर सदोतीस म्हणजे अशा पद्धतीची ही मालिका होती म्हणजे तेवीस आपलं उत्तर मिळतं नेक्स्ट यम ही डीची बहीण आहे यम ही डीची बहीण आहे म्हणजे यम जी आहे ही डीची बहीण आहे ठीक आहे मग जसं आहे त्या पद्धतीनं आपण सोडून घेऊया काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर डी हा केचा भाऊ आहे डी हा केचा भाऊ आहे कुठे गेला डी चला केचा भाऊ आहे मग आपल्याला एक तर के माहीत नाही कोण आहे म्हणजे मुलगी आहे का मुलगा आहे पण डी कळलं आहे की डी पुरुष आहे डी पुरुष आहे आणि यम काय आहे मुलगी आहे यम मुलगी कळलं ठीक आहे यम मुलगी कळले डी पुरुष आहे हे बी कळलं के माहीत नाही कोण आहे तर कळलं डी पुरुष कळला आपल्याला एक तर तो यमची यमचा भाऊ पण आहे आणि परत केचा भाऊ आहे ठीक आहे पुढे जागा यफ ही यमची आई आहे यफ ही यम कुठे केला बघा हा यम यफ यफ पण स्त्रीच आहे कारण ती आई आहे ना कोणाची यमची ठीक आहे तर मग आता बघा केचे यफसोबत नाते काय आहे केचे यफसोबतचे नाते काय आहे तर ते असणारे मुलगा किंवा मुलगी आता का यम आणि बघा यमची बहीण आहे बघा यम ही डीची बहीण आहे म्हणजे यम आणि डी हे भाऊ बहीण आहेत बरोबर आहे आणि यमची आई यफ ए म्हणजेच आणि तर नंतर पुढं काय डी आणि केचा काय संबंध आहे डी हा केचा भाऊ आहे म्हणजे यम डी आणि के हे भावंड येतं आणि त्यांची आई कोण आहे यफ ए आणि विचारलं की यबचं आणि केचं काय एक तर मुलगा आहे किंवा मुलगी आहे कारण के कोण हे सांगितलं नाही ना आपल्याला म्हणून उत्तर सी घ्यावा लागेल पुढे जाऊया ॲनालॉगस प्रश्न आहे इंग्लिश ट्रान्सलेट झाल्यामुळं तसा वाटतो आपल्याला तो पण आप बघा एक हेक्सागॉन आता हेक्सागॉन म्हणजे षटकोन ठीक आहे हेक्सागॉन जसा सहा सोबत निगडीत आहे म्हणजे एका षटकोनामध्ये सहा कोण असतात असं त्यांना म्हणायचं आहे जसा एक पेंटागॉन पेंटागॉन म्हणजे पंचकोन पेंटागॉन म्हणजे काय पंचकोन तसा पंचकोन पाचशे निगडीत असतो षटकोन जर सहाशे निगडीते तर पंचकोन पाचशे निगडीते म्हणजे पर्याय आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट अ सेंटेन्स विद एन अंडरलाईन एडिओमॅटिक एक्सप्रेशन इन द गिव्हन व्हाट इज द मिनिंग ऑफ द एडिओमॅटिक एक्सप्रेशन बॅक वन्स फिट इन द सेंटेन्स गिवन बिलो आय कुडंट डू एनिथिंग फॉर टू वीक्स वाईल हॅड द फ्लू बट नाव आय ॲम बॅक ऑन माय फिट तर बॅक ऑन माय फिट ला अंडरलाईने आपल्याला काय समजून घ्यायचं त्याचा अर्थ असा होतो किंवा दोन महिन्यापासून तो आजारी वगैरे आहे आणि तो बॅक ऑन माय फिट म्हणजे आजारानंतर परत निरोगी झाला आहे आता म्हणजे आपण म्हणतो ना परत मी त्या स्थितीमध्ये आलो तसं बॅक ऑन माय फिट म्हणजे परत निरोगी होणे मग असा आशय सांगणारा आपल्याला काय निवडचा आता पर्याय टू बी हेल्दी अगेन आफ्टर अ पिरियड ऑफ इलनेस म्हणजे पर्याय पर्यायच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट आ, एक वर्णमाला आहे बघा ए बी 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 ए बी तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही काय करू शकता डायरेक्ट हे पर्याय टाकू शकता परंतु लेंदी प्रोसेस आहे त्यापेक्षा तुम्ही काय करा सर्व वर्ण मोजून घ्या ही सोपी पद्धत आहे वर्ण मोजून घ्यायचे त्यांचे गट तयार करायचे तीनचे तट काय आता वर्ण मोजले तर आपण एक दोन तीन रिकामी जागाले चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा वर्ण आहेत बघा मग आपण तीनचे गट तयार करू शकतो चारचे गट तयार करू शकतो दोनचे गट तयार करू शकतो मग आता आपण जनरली चारचे किंवा तीनचे तीनचे गट तयार केले आपण तर ते असे होतील बघा ए बी बी ए बी बी ए बी बी ए बी बी तो पुढं सिक्वेन्स पाहिजे होता म्हणजे पर्याय सी उत्तर मिळतंय बघा पर्याय सी म्हणले जर रिकाम्या जागामध्ये तुम्ही जर नेऊन टाकले तर पर्याय सी असं उत्तर आपल्याला मिळतं कुठला तरी एक सिक्वेन्स आला पाहिजे त्यानंतर पुढे बघा प्रश्न कसा आहे दिलेला क्वेश्चन हा घातांकावर आधारित आहे आठ गुन्ह्याला दोनचा घातांक यम बरोबर दोनचा घातांक आठ असल्यास यम बरोबर किती आता आपल्याला यमची व्हॅल्यू काढायची आहे बघा आपलं घातांकाचा एक नियम माहीत आहे जेव्हा इथं दोनही ठिकाणी पाया दोन दोन दिला आहे तर आपण आठला दोनच्या स्वरूपात लिहू शकतो बघा दोनचा घन म्हणजेच काय आठ दोनचा वर्ग चार दोनचा घन आठ जर आपण अशा स्वरूपात याला लिहून घेतलं तर काय ते दोनचा घन बरोबर दोनचा यमवा घात बरोबर दोनचा घातांक आठ आता जेव्हा पाया समान असतो व दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं तेव्हा काय करायचं तेव्हा घातांकाची बेरीज होते मग बघा काय होईल दोनचा घातांक तीन प्लस यम बरोबर दोनचा घातांक आठ आता आपले एक नियम माहीत आहे जेव्हा दोन्ही बाजूला पाया समान असेल आणि मध्ये बरोबरचं चिन्ह असल्यास जो घातांक असतो तो समान असतो आता आपण याला खाली सोडून घेऊत बघा म्हणजे आपली मांडणी काय झाली होती बघा आपण थोडंसं लहान अक्षरात लिहू दोनचा घन गुणेले दोनचा घातांक यम बरोबर दोनचा आठवा घात नंतर पाया समान असल्यामुळे दोनचा घन प्लस यम बरोबर दोनचा आठवा घात आता पाया समानामध्ये बरोबरचं चिन्ह आहे अशा वेळेस बघा तीन प्लस यम बरोबर घातांकातले आठ आता दोन्ही ठिकाणचा पाया कॅन्सल झाला बरोबर मग बघा यम बरोबर आठ वजा तीन यम बरोबर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते पाच ऑप्शन नंबर डी परत आकृतीच्या संदर्भानं प्रश्न आहे जी प्रश्नात दिलेली आकृती आहे ही ही आकृती आपल्याला राहिलेल्या चार पर्यायामध्ये कुठं आहे दडलेली हे आहे ठीक आहे आणि आकृती जर निरीक्षण केलं तुम्ही तर आपल्याला असं समजते की येमध्येच आहे तशी आकृती जी आहे ती फक्त येमध्येच आहे या पद्धतीनं असणारी ती आकृती म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ये नेक्स्ट बघा पर्याय ये उत्तर नेक्स्ट अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी तुम्हाला पी क्यू आर एस टी पाच योग्य क्रम म्हणजे अक्षरं दिली आहेत आता याच्या अगोदर हा प्रश्न आलेला आहे आपण हे क्रमाने पण लावली आहेत आपण जर एस टी क्यू पी आर अशी जर लावली तर बरोबर बघा पुनर्रचना केल्यानंतर कोणतं वाक्य के दुसरं असेल तर ते टी आहे टी म्हणजे पर्यायी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे नेक्स्ट बघा सरळ रूप द्या डायरेक्ट तुम्हाला फक्त बेरेजच करायची होती त्याच्यामुळं इथं आपलं चर्चा करण्याची काही गरज नाही तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा करू शकता ज्याचं उत्तर आहे पर्याय ए त्यानंतर शेवटचा प्रश्न वनस्पतीचा कोणता भाग पाणी सुकवतो असं विचारले विच पार्ट ऑफ द प्लॅन्ट इव्हॅपोरेट्स वॉटर बघा रंध्र फळ फांदी आणि मूळ फळ फांदी आणि मूळ यांच्यामध्ये तर जलवाहिन्या प्रेझेंटच असतात म्हणजे त्या तर पुरवतात असं म्हणू आपण त्याला आणि फळामध्ये पण पाण्याचा अंश असतो फांद्यामध्ये मुळांमध्ये सुकवतं असं विचारले ना म्हणजे रंध्र हेच काय करतात वनस्पतीचं पाणी सुकवता साधारणपणे पानावर खूप मोठे रंध्र असतात आणि काही भागावरसुद्धा वनस्पतीचे असतात जे पाणी वनस्पतीचं सुकवत असतात मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद